सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता भिडे, योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. राघवदास लाडू बनवण्यासाठी आपण 1 कप रवा घेतला आहे. हा 200 ग्रॅम रवा आहे, बारीक रवा आहे. 1 कप आपण साखर घेतली आहे. 1 कप आपण ओलं खोबरं घेतलं आहे. 1/2 कप आपण साजूक तूप घेतलं आहे. 1 टेबलस्पून चारोळी घेतली आहे. 1/2 टीस्पून आपण वेलची पूड घेतली आहे. आपण कढई गरम करत ठेवली आहे, त्यात आपण रवा घालणार आहोत. रवा कोरडाच पहिलं थोडा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपण स्लो ठेवला आहे. आता रवा कोरडाच भाजून 5 मिनिटं झालेली आहे. आता यात आपण तूप घालणार आहोत. थोडा रंग बदलेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत. खूप लालसर करायचा नाहीये. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. हे लाडू करताना रवा खोबरं आपल्याला एकदम फ्रेश वापरायचं आहे. आता आपला रवा छान खमंग भाजी झालाय. एवढा असा त्याचा कलर बदलला की आपण गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. याच कढईत आपण आता ओलं खोबरं थोडं गरम करून घेणार आहोत. ते थोडासा त्याचा पाण्याचा रोष आपल्याला सुकवायचा आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपलं खोबरं छान भाजून झालंय. त्याचा रंग बदलताने अशा प्रकारे आपण त्याला भाजून घेतलंय बघू शकता. आपण त्याच्यातला पाण्याचा अंश संपलाय. आता हे पण आपण आता रव्यासोबत प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण आता याच कढईत 1 कप साखर घालणार आहोत आणि साखर भिजेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1/2 कप पाणी भरून घ्यायचं. साखर भिजेल एवढं आपण पाणी घातलंय. आता याचा आपल्याला पक्का पाक करून घ्यायचा आहे. ते पाक होईपर्यंत आपण रवा खोबरं त्यानंतर चारोळी आणि वेलची पूड हे सगळं खालीच कोरडं एकत्र करून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं. आता आपला पाक छान तयार झालाय. 1 तारीपेक्षा थोडा पुढे असा पाक करायचा आहे आपल्याला. आपण चेक करण्यासाठी वाटीत पाणी घेऊन त्याच्यात थोडासा पाक घालून बघायचा आहे. तयार झाला की नाही ते आता आपण गॅस बंद करू आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सगळं यात घालायचं आहे. आणि हे मिक्स करून आपल्याला 20 मिनिटासाठी हे आता आपण झाकून ठेवणार आहोत. म्हणजे या पाकात रवा छान फुलेल. नंतर आपण लाडू वाळायला घालू. आपलं सगळं मिश्रण छान एकजीव झालं आहे. आपण 20 मिनिटं झाकून ठेवलेलं पाक हे घातल्यानंतर आता आपण यात थोडं गरम दूध मिक्स करणार आहोत. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच लाडू बांधायला घ्यायचे. पाक करताना काळजी घ्यायची आहे. पाक जर जास्त पुढे गेला तर लाडू बांधले जाणार नाही. म्हणून पाक अशा प्रकारे आपण छान सगळे लाडू बांधून घेणार आहोत.